तर धाराशिवच्या सभेतून तानाजी सावंत बोलतात, पाहूयात. सर्व सहकारी आणि हे सगळं असताना ज्याच्यासाठी आपण इथं जमलो, ज्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा उपोह करत असतो, ह्या ठिकाणी जमलेला माझा मतदार बंधू भगिनो, शेतकरी बंधू भगिनो, पत्रकार सांगण्याजोगं बरंच आहे. मला तरी वाटतं आमच्या ताईंनी मला फारसं बोलता येत नाही, मला फारसं बोलता येत नाही, मला फारसं सांगता येत नाही, मला भाषण करू लावू नका असं म्हटले. मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला ए टू झेड पॉईंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न घेता तुमच्या पुढे त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण भाषिकरातर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण परिस्थितीचं भान असणं, समस्येचं भान असणं हे गोष्ट वेगळी, आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं, ह्याच्यामधला हा फरक कदाचित दोन उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला. विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो, भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो. मी मागेही म्हटलं होतं 2019 आम्ही कडवट शिवसैनिक आहोत, आहोत आहोत आणि राहणारच आहोत. आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्तेपुढं कुठल्या आमिषापुढं झुकलेला नाही आणि झुकतही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून 2019 सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी, तत्कालीन मुख्यमंत्री, माझ्या हातात कंगन बांधला आणि सांगितलं, तानाजीराव ही लोकसभेची जागा धाराशिवची तुम्ही निवडून आणायची आहे, तुम्ही सांगेल तो विधान, तुम्ही सांगेल ती गोष्ट, तुम्ही बांधेल ते धोरण. ह्या पद्धतीनं मागचा मी माझीच म्हणेन, आज माझी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं, विकासासाठी निवडून आणलं, मोदींच्यासाठी निवडून आणलं. भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेतनं आपण निवडून आणलं. आणि मी तुम्ही बघितलं असेल 2009 पासून आजपर्यंत, आता कधी पुढच्या आठवड्यात 2 दिवसांना 4 दिवसांना येतील, सुरुवात इथनंच असेल. माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप मारला, आला का काय हे, माझा बाप मारला काय हे. 2009 15 वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या, काय झालं काय झालं तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो. मडपीक एकदाच असतं की नाही का? 15-15, 20-20 वर्ष महातारा झाला तरी मडपिकावर जगायचं ही कुठली पद्धत आहे? ज्यावेळेस भावनेच्या हरी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला, तुला निवडून दिलं, त्याच जनतेनं 2014 तुला घरी बसवला, तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं, आणि त्या 2009 माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत 2024 पर्यंत माझ्या तमाम 20 लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला. ना रुपड्याचा विकास, ना रुपड्याची पावती, ना रुपड्याची कुणाला मदत, ही काय पद्धत आहे? म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही. याचं कारण असं आहे, आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता, आहे अजूनही काही भाग. आणि जो भाग दुष्काळी असतो, ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते, ज्यांच्या पोटामध्ये आग असते त्याच्या डोक्यामध्ये राख असते हे कोणी विसरायचं नाही. कारण तो मतदार असेल, तो युवक असेल, कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही, हे त्याचं उदाहरण. आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते, भावनिक नाही, विकास आणि विकास. आणि साहेब तुम्ही बघितलं असेल 2019 हिंदुत्वाची नाळ तोडून, हिंदुत्वाची नाळ तोडून, विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसून जे तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलटवून टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली. त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.
सुरुवात तिथून झाली, धाराशिव जिल्ह्यातून सुरुवात झाली त्या गोष्टीची. आणि तुम्ही बघितलं असेल 2022 ला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं आपलं सरकार बदल, आणि परत विकासाची गंगा त्या जोमानं त्या ताकदीनं परत सुरू झाली. आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमच्या दोन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय. कधी हे आकडे केले होते राजाभवन आकडे सांगितले, आता त्या आकड्यात मी परत जात नाही. 1000 कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे? आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो, जिरायती म्हणून ओळखला जातो. ज्याने साखर कारखाने करायची नाटकं केली त्यांनी त्याची दारं कधीच बंद करून टाका. आज संदर्भात सुद्धा मिरगणे साहेबांना माहित आहे, चालू करण्याचं व्रत मी घेतलं होतं, काही अडचणी आल्या तो थांबला, हसंत नाही. जर तुमचे सगळ्यांचे साथ असेल देवेंद्रचा मला आशीर्वाद आहेच, शासनाचा आशीर्वाद आहेच, सगळ्यांचे साथ असेल तर याचा 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये संतनाद सुद्धा आपण चालू करू शकतो. हे तुमच्या ताकदीवर चालू करू शकतो. कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी आडवा येणार नाही, तो कारखाना चालू करणार नाही. कारण सर्वसामान्य जवळपास 9 तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनाद कारखाना आहे. प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहे. ही वस्तुस्थिती आहे.